नागपुरात दरवर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत मिरवणूक काढली जाते. यंदाही इतवारीपासून या मिरवणुकीला सुरुवात झाली तर मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग घेतला. नागपूरने शेकडो वर्षापासून जपलेल्या बडग्या मारबत परंपरेमुळे नागपूरला वेगळी ओळख मिळाली आहे. दरवर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी मिरवणूक काढली जाते, त्यात सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या पुतळ्यांचे देखावे तयार केले जातात. मिरवणुकीच्या समारोपाला त्याचे दहन केले जाते. जुन्या नागपुरातून निघणाऱ्या या मिरवणुकीत लाखो नागपुरांसह विदर्भातील नागरिक सहभागी होतात. ती एक जत्राच असते. नागपुरातील मारबत मिरवणुकीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन 2013 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मारबत उत्सवाला मान्यता दिली आहे. त्यामुळे हा उत्सव देश विदेशात पोहोचलाय. मारबत उत्सव जाणून घेण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक दरवर्षी नागपुरात दाखल होतात. ये इकडे इकडे पिवळी मारबतीला पोलीस स्टेशन तहसील हद्दीतून सुरुवात झालेली आहे. बंदोबस्त हा सगळ्या पॉईंटला सगळ्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मारबत सोबत लावण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन आणि तसंच डिव्हिजन बंदोबस्त अलर्ट आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसं पाहिलं तर जवळपास 450 अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पर आहे बंदोबस्त पोलिसांचा सज्ज आहेत. सर्व प्रकारच्या ज्या परिस्थिती आहेत त्या हाताळण्यासाठी आम्ही पोलीस सज्ज आहोत. पण परंतु भाविकांना आणि येणाऱ्या बघणाऱ्या लोकांना माझं एकच सांगणं आहे की कायद्याचा आदर करून कायदा पाळा आणि कायद्यात राहून आपला उत्सव साजरा करा. धन्यवाद. ही जो परंपरा आहे 140 से चालू है और ऐसी पुरानी परंपरा जो टिकाने का काम ये मध्य नागपुर की जनता ने किया है और ये सिर्फ मध्य नागपुर में है, बाकी कोई राज्य में नहीं है, कोई देश में नहीं है, सिर्फ पूरे जग में सिर्फ ये मध्य नागपुर में होता है. और ऐसी परंपरा टिकाने का काम ये मारबत उत्सव ने किया है, उनका मैं अत्यंत आभारी हूँ. और विशेषकर मुझे जो रोगराई आती है, रोगराई यून जागे मारबत, ये बोल है. ये बोल का मतलब ही ये है कि जैसे कोरोना जैसे रोग आते हैं उनको लेकर जागे मारबत, और ऐसे रोगराई को लेकर जागे मारबत कहकर ये नागपुर का ही नहीं तो पूरा हिंदुस्तान का आवाज़ बुलंद करने का काम ये परंपरा कर रही है. इसलिए मैं इनका हार्दिक अभिनंदन करता हूँ. धन्यवाद. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.